गुड मॉर्निंग फ्रेंड्स स्वागत आहे आजच्या मार्केट रिपोर्टमध्ये तर जाणून घेऊयात की आजचं मार्केट कसं राहू शकतं ते आधी, तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूयात परंतु त्याआधी तुम्ही व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सर्वात सुरुवातीला आपण जाणून घेऊयात की यू एस मार्केटमध्ये काय झालं यू एस मार्केट हे ऑल टाईम हायच्या अगदी जवळ पोहोचलेले आहेत काल यू एसचा सी पी आय डेटा म्हणजेच कन्झ्युमर प्राईस इन्फ्लेशन डेटा आला की जो फार चांगला होता एक्सपेक्टेशनपेक्षा त्यामुळे मार्केटने तिथंही चांगलं परफॉर्म केलेलं आहे आणि आज आहे त्यांच्या फेडची मीटिंग फेडरल रिझर्व्ह बँकेची तर जनरली मागचा इतिहास जर पाहिला तर जेव्हा जेव्हा डेटा चांगला येतो आणि मार्केट ऑल टाईम हायच्या आसपास असतं तेव्हा ते थोडं हॉकीस स्टेटमेंट करतात हॉकीश इन द सेन्स काही निगेटिव्ह न्यूज तिथे दिली जाते अगदी छोट्या प्रमाणामध्ये जेणेकरून मार्केट ते सहज ॲब्झॉर्ब करू शकेल याच्यामागचं कारण असतं की थोडंफार कन्सॉलिडेशन व्हावं आणि अचानक मोठा बूम येऊ नये म्हणून तर आता मित्रांनो अशा पद्धतीनं राहिलेला यु एस मार्केट त्याचा इम्पॅक्ट आपल्या इंडियन मार्केटवरती सुद्धा होतो आता पाहूयात आपलं इंडियन मार्केट कसं होतं तर काल मार्केट फार चांगलं होतं फार चांगल्या पद्धतीने कन्सॉलिडेशन झालेलं आहे मार्केट एकवीस हजाराला टच करून पुन्हा खाली आलेलं आहे आणि जो काही स्ट्रॉंग सपोर्ट आहे वीस हजार आठशे पन्नासचा तर तिथनं मार्केटने पुन्हा थोडंसं बाउन्स बॅक घेऊन मार्केट तिथे बंद झालेलं आहे तर मित्रांनो काल एफ आय एज आणि डीआयज म्हणजेच फॉरेन इन्स्टिट्यूशन आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन ह्या दोघांनी मोठ्या प्रमाणात काल बाईंग केलं आहे आणि त्यामुळे मार्केटला मोठा सपोर्ट भेटलेला आहे त्यामुळे आजचं जर मार्केट तुम्ही पाहिलं किंवा पाहणार असाल तर आज मार्केटमध्ये काय होऊ शकतं तर मार्केट वीस हजार आठशे पन्नासच्या खाली जाईल अशी शक्यता फारच कमी आहे त्यामुळे इथे तुम्हाला जा प्रत्येक डीपला बाईंग ऑपॉर्च्युनिटी मिळण्याची शक्यता आहे आता आजचं मार्केट जे आहे तर ते ओपन होतं आहे पन्नास साठ पॉईंट हायर वरच्या बाजूला आणि मार्केटमध्ये अंडरकरंट जो आहे तो बुलिशच आहे त्यामुळे तुम्हाला जिथे कुठे डीप मिळेल पुन्हा मार्केट जेव्हा थोडंसं कन्सॉलिडेट करून खाली येईल आणि पुन्हा वरती जाण्याचा प्रयत्न करेल तसा कुठला पॅटर्न वगैरे बनवेल तिथं तुम्ही कॉल बाय करून चांगले पैसे बनवू शकता तर अशा पद्धतीनं मार्केट आहे परंतु तुम्ही एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा की जेव्हा वी एकवीस हजारच्या आसपास जाईल तेव्हा तुम्ही सेल करण्याचा से प्रयत्न करू नका त्याचं कारण असं की मार्केट बुलिश असल्यामुळे मार्केट कधीही बुलिशनेस दाखवू शकतं आणि तिथनं वरती जाऊ शकतं आणि एकदा का एकवीस हजाराचा हार्डल त्याने क्रॉस केला की मग मात्र मार्केट थांबणार नाही त्यामुळे तुम्ही तिथे ट्रॅप होऊ शकता म्हणून राईजला सेल करण्यापेक्षा बॉटमला बाय करणं तुम्हाला सध्या ह्या मार्केटमध्ये परवडण्यासारखं आहे जे काही का चांगले स्टॉक्स वगैरे आहेत एच डी एफ सी बँक असेल किंवा मग रिलायन्स किंवा अदर जे काही तुमचे कुठले फेवरेट स्टॉक असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही ह्या डीपमध्ये बाईंग करू शकता कारण असं वाटत नाही की हा जो काही सपोर्ट आहे तो तोडून मार्केट खाली येईल आता इथनं पुन्हा आता मार्केट एकवीस हजाराकडे जाईल असं वाटतंय तर अशा पद्धतीनं आजचं मार्केट राहू शकतं आज गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की पन्नास ते साठ पॉईंट मार्केट पुन्हा गॅपअप ओपन होणार आहे मग तो गॅपअप सस्टेन होतो की ते गॅप फिल करण्यासाठी मार्केट पुन्हा खाली येतं की काय करतं ते आपल्याला पाहणं जास्त महत्त्वाचं ठरणार आहे तर मग अशा पद्धतीनं चांगलं ट्रेड करा चांगले पैसे मिळवा आणि सेफ ट्रेड करा तर मित्रांनो जर ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने आपण मार्केट पाहिलं तर वीस हजार आठशे पन्नासला खूप जास्त ओपन इंटरेस्ट आहे त्यामुळेच काल मार्केट तिथून खाली जाऊ शकलं नाही आणि वरती जर पाहिलं तर एकवीस हजार पाचशेला तो ओपन इंटरेस्ट शिफ्ट झालेला आहे की जो तसाच आहे कालप्रमाणेच त्यामुळे मार्केट ह्या आठवड्यामध्ये वीस हजार आठशे पन्नास ते एकवीस हजार किंवा मॅक्सिमम एकवीस हजार पाचशेच्या आसपास बंद होऊ शकतं तर मित्रांनो अशा पद्धतीने आजचं मार्केट राहणार आहे तुम्हाला ही जर माहिती हा व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही रोज सकाळी तुमच्यासाठी असाच प्री मार्केट रिपोर्ट घेऊन येत असतो की जिथे तुम्हाला ग्लोबल मार्केटमध्ये काय होईल हे सांगण्याचा प्रयत्न केला जातो त्यानंतर लोकल मार्केटमध्ये तुम्हाला एक ओव्हरऑल आयडिया येऊन जाते की नक्की तुम्ही काय कशा पद्धतीने ट्रेड एक्झिक्यूट करू शकता आता अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज आहे बँक निफ्टीची एक्सपायरी त्यामुळे तुम्हाला निफ्टीपेक्षा बँक निफ्टी जास्त वॉलटाईल पाहायला मिळू शकते त्यामुळे तिथं ट्रेड करताना थोडंसं काळजीपूर्वक ट्रेड करा आणि जर आपण यू एस मार्केटमध्ये जर पाहिलं तर यू यू एस मार्केटमध्ये जे एच डी एफ सीचं ए डी आर आहे तर ते काल डाऊन होतं त्यामुळे इथे नक्की काय घडतं आहे हे पाहणं जास्त इम्पॉर्टंट आहे तर मग सेफ ट्रेड करा आणि चांगले पैसे मिळवा तर मित्रांनो भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद